नमस्ते मुलांनो काल आपण पार्ट ऑफ स्पीचमधला नाऊन प्रकार बघितला होता त्याचा तुम्ही घरी सराव केला असेल काही विद्यार्थ्यांनीही लिहून पाठवलेला आहे इतर मुलांनी देखील पाठवायचं आहे आज आपण त्यातला दुसरा भाग बघणार आहोत प्रोनाऊन प्रोनॉनलाच सर्व नाम म्हणतात हे सर्वांनाच माहिती आहे म्हणजे नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम म्हणतो बरोबर की नाही आता काही उदाहरण आपण इथे समजून घेऊ आणि ह्या सर्वनामाचे देखील पाच प्रकार पडतात ते कसे हे देखील आपण पाहणार आहोत इथं मी वाचतो सर्वांनी लक्षपूर्वक ऐका आणि पहा पण नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात नामांची पुनरुक्ती टाळण्यासाठी सर्वनामाचा वापर केला जातो म्हणजे तेच तेच नाव समजा एखाद्या मुलाचं नाव असेल सुरेश सकाळी लवकर उठला सुरेशने तोंड धुटलं सुरेशने ब्रश केला सुरेशने नंतर आंघोळ केली हे कितपत योग्य वाटेल हे ऐकायला कसं वाटेल तर परत परत सुरेश हा शब्द येण्याच्या ऐवजी सुरेशच्या ऐवजी काय वापरलं जातं ही हा शब्द वापरला जातो म्हणून इथं काय म्हणले नामाची पुनरावृत्ती म्हणजे ते नाम सुरेश सुरेश हे नाम परत घ्यायच्या ऐवजी काय वापरलं जातं तर ही सुरेश सकाळी लवकर उठला त्याने तोंड धुटलं त्याने ब्रश केला त्याने नंतर आंघोळ केली त्याने हा जो शब्द आहे तर यालाच सर्व नाम असं म्हटलेलं आहे आता इथं खाली उदाहरण आपण बघूया द वर्ड यूज इन स्टेंड ऑफ द नेम इज कॉल्ड प्रोनाऊन एक्झाम्पल ही शी इट वी यू दे एक्सेट्रा हे तुम्हाला समजलं असेल आपण पाहिलेलंच आहे परत आपण याची रिव्हिजन करतोय सर्व नामाचे प्रामुख्याने पाच प्रकार आहेत ते पुढील प्रमाणे पर्सनल प्रोनाऊन ज्याचा आत्ता आपण उल्लेख केला ही शीट असेल तो ती ते असेल तर त्याचा वापर ज्या ठिकाणी केला जातो त्याला पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे पर्सनल प्रोनाऊन्स असं म्हटलं तर म्हणजे वाक्यामध्ये वाचूयात आपण यामध्ये बोलणारे वाचणाऱ्याचे आणि त्याच्याविषयी बोलतो ज्यांच्याविषयी आपण बोलतो त्या तिघांचा समावेश होतो आय वी यू ही शीट आत्ता आपण बघितलं म्हणजे आपण फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सनमध्ये फर्स्ट पर्सन म्हणजे जो आय आणि वी आहे तो फर्स्ट पर्सनमध्ये येतो सेकंड पर्सनला आपण बघितलं यू आणि यू येतात आणि थर्ड पर्सनमध्ये ही शी इट हे ज्याच्याविषयी आपण बोलतो ती थर्ड पर्सनमध्ये येते म्हणून ही शी इट या व्यक्ती येतात हे आपल्याला उदाहरणामध्ये बघितलेलेच आहेत आपण याचं एक चार्ट बघूयात चार्ट बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल हे बघा इथे चार्ट दिलाय फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन थर्ड पर्सन आता हा जो चार्ट आहे तर हा चार्ट आपण आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे लक्षात आलं आता खाली याची दुसरा भाग आपण बघणार आहोत तो म्हणजे रिलेटिव्ह प्रोनाऊन संबंधी सर्वनामे म्हणजे काय जे सर्वनाम त्यापूर्वी आलेल्या नामाशी संबंध दाखवत असेल किंवा जेव्हा वाक्यात नामानंतर प्रश्नार्थक सर्वनाम येते व ते सर्वनाम वाक्यातील नामाचा संबंध दर्शवत असेल तसेच दोन वाक्य ही काम करते त्याला रिलेटिव प्रोनाउन असे म्हणतात म्हणजे काय जर समजा आपण बघितलं की एखादं वाक्य एखादं जो नाम आहे तर त्या नामाच्या संबंधित दुसरं जोडणारं वक वाक्य कुठलं असेल किंवा जोडणारा शब्द कुठला असेल ते सर्वनाम कुठला असेल त्या नामासंदर्भात आलेलं ते जर दाखवत असेल तर त्याला रिलेटिव्ह प्रोनाऊन्स असं म्हटलेलं आहे लक्षात आलं आता उदाहरण इथं त्यांनी दिलेली आहेत उदाहरण आपण हू वॉट विच दॅट एक्सेट्रा आहे जे वाक्यामध्ये दिसेल तर त्याच्यानुसार तुम्हाला लक्षात येईल वरील सर्व सर्वनामांचा एवर किंवा सोएवर एवर जोडून संयुक्त सर्वनाम तयार होतात आता उभय हु हे उभयनविशी संबंधित दर्शक म्हणजे स्त्रीलिंग किंवा पुलिंग असेल सर्वनाम असून ते एकवचनी किंवा अनेकवचनी रूप हू आहे मात्र विभक्तीनुसार प्रथममध्ये हु द्वितीयमध्ये हुम आणि षष्टीमध्ये हुज म्हणजे हु म्हणजे कोण हुम म्हणजे कोणाचे हुज हुज म्हणजे कोण हे कोणाचं आहे अशी रूपे बदलतात केवळ व्यक्तींसाठी ह्या सर्वनामांचा वापर करतात म्हणजे जर एखाद्या व्यक्तीविषयी सांगायचं असेल कुठल्याही तर त्यावेळेस जर प्रथमामध्ये असेल तर तो हु ह्या शब्दाचा वापर किंवा त्या ह्याच वाक्यामध्ये हु चा वाक्य उपयोग होतो जर द्वितीय असेल तर हुम षष्ठी असेल तर हुज कोणाची बॅग आहे हा कोण आहे तो कोण आहे अशा संदर्भात असेल तर त्यावेळेस हु चा वापर केला जातो वॉट आणि उईचा केव्हा वापर वापरतो ही सर्वनामे नपुसकलिंगी म्हणजे निर्जीव वस्तूंसाठी किंवा प्राण्यासाठी वापरली जातात त्यावेळेस एक वचन आणि अनेक सारखी जी रुपे जी असतात ती इथे सारखीच असतात हे लक्षात ठेवा म्हणजे वॉट आणि उईदचा वापर जो आहे तो निर्जीव वस्तू किंवा प्राणी यांच्यासाठी केला जातो तुम्हाला ज्यावेळेस जे काही उदाहरणं देऊ त्या उदाहरणामध्ये तुमच्या लक्षात येईल तिसरं जे आहे आता हे सगळ्यांना माहितीच आहे एंट्रागेटिव्ह प्रोनाऊन्स म्हणजे प्रश्नार्थक सर्वनाम प्रश्न विचारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामांना प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात हे सगळ्यांना माहिती आहे डब्ल्यू एचचे सगळे जे आहेत त्या त्यांना एंट्रागेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हटले आहे उदाहरण बघूया वॉट हू वॉट म्हणजे काय हू म्हणजे कोण हे लिहायचे बरं का सर्वांनी कारण हेचे सुद्धा अर्थ आपल्याला काही वेळेस माहिती नसतात त्यामुळे हे लिहून आहे वॉट म्हणजे काय हू म्हणजे कोण हूज म्हणजे कोणाचा वेन किंवा वेर कोठे हऊ कसा आणि विच म्हणजे कोणता आता इथं हाऊ जो आहे तर हौ हा दोन अर्थी वापरला जातो इथे त्याचा हे नाही आहे पण हाऊ मेनी आणि हाऊ मच असा सुद्धा काही वेळेस वापरला जातो ज्यावेळेस मी उदाहरण असेल त्यावेळेस मी तुम्हाला समजून सांगेन इथे फक्त हाऊचा अर्थ कसा तू कसा आहेस या अर्थाने फक्त लक्षात ठेवा हु हे पुल्लिंगी व स्त्रीलिंगी व्याख्य वापरले जाते हुज आणि हुम ही हु या सरनामाची षष्ठी त्विती आपण वरती सत्ता बघितलं हूज पेन इज धीस हा कोणाचा पेन आहे टू हुम डीड ही कॉल टू हुम डीड ही कॉल त्यांनी कोणाला फोन केला लक्षात येते हे ज्या आहे त्यावेळेस आता इथे समजा तुम्हाला विचारलं याच्यात पुरोनाहून कुठला आहे तर हुम सुद्धा आहे आणि ही सुद्धा आहे वरती हुज पेन इज धिस याच्यामध्ये धिस हुज हा सुद्धा याच्यामध्ये पुरोनाम वापरलेलं आहे पुढे आपण जाऊया विच हे प्रश्नार्थक सर्वनामाबाबत वापरतात व त्यापासून समूहातील एक किंवा अनेक घटनांची निवडक निवड करणे असा भाव असतो विच कलर डू यू लाईक कोणता लक्षात आलं तर इथे विच हे जे आहे तर विच आणि यू इथे हे काय आहेत सर्वनामांचा वापर म्हणून केलेला आहे ज्यावेळेस आपल्याला विचारलं जाईल मग आपण हे सगळं काय बघतोय डब्ल्यू एच बरोबर की नाही म्हणजे इंट्रॉगेटरी प्रोनाऊन्स जे आहेत ते हे सगळे इथं आहेत हे तुम्ही वाचा वॉट व्हॅन हाऊ व्हेअर आणि त्याची उदाहरणं देखील इथे दिलेली आहेत ते बघा खाली बघा आपण ज्यावेळेस शक्यतो आपल्याला प्रोनाऊन्स म्हटलं ना तर तुमच्या लक्षातील प्रोनाऊनचा आपण जो वापर करतो किंवा विचारले जात प्रश्न हे बऱ्यापैकी आपल्या तुमच्या येईल ही शी इट जे आहे म्हणजे नामाच्या ऐवजी वापरले जाणारे तर त्यावेळेसच ते विचारले जातात आता खाली जे आहेत दोन आपण बघूयात डेमोन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन्स दर्शक सर्वनामे जे आहेत ज्या सर्वनामाने एखाद्या खास व्यक्ती अथवा वस्तूचा बोध होत असेल त्या सर्वनामाला दर्शक सर्वनाम असे म्हणतात ज्या सर्वांमुळे एखादी खास व्यक्ती जी आहे किंवा वस्तू जी आहे हे जर दाखवायची असेल तर त्यावेळेस डेमॉन्स्ट्रेशन प्रोनाऊन्स दर्शक सर्वनाम म्हणजे धीस दीज किंवा दॅट दोज चा वापर केला जातो त्याला डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन्स असे म्हणतात धीस आणि दीज ही जवळची वस्तू हे सगळ्यांना माहिती आपण लहानपणापासून शिकतोय आहे तरी पण एकदा बघा धीस किंवा दीजचा वापर जवळची वस्तू दाखवण्यासाठी वर्तमान काळामध्ये करा धीस इज अ काउ दीज आर माय बुक्स आता हे आपण धीसचं अनेक वचन काय आहे दॅट आणि दीजचं दोज म्हणजे जी लांबची वस्तू दाखवण्यासाठी यांचा उपयोग केला जातो आणि शक्यतो हे भूतकाळात व वर्तमान काळात सुद्धा वापर करतात दॅट इज अवर स्कूल दोज आर द फ्लावर्स दॅट वॉज माय हाऊस लक्षात आलं ही सगळी काय झाली धीस दॅट दोच ही सगळी डेमोन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन्स दर्शक सर्वनाम आता शेवटचं जे आहे ते रिफ्लेक्टिव प्रोनाऊन्स हे फार आपल्या येईल निजवाचक सर्वनाम म्हणजे जेव्हा एखाद्या कोणत्या पदाचा कर्ता अथवा कर्म एक वस्तू अथवा एक व्यक्ती असते तेव्हा त्या कर्मासाठी वस्तूसाठी ज्या सर्वनामाचा उपयोग केला जातो त्याला निजवाचक सर्वनाम असं म्हणतात ही भाषा अवघड तुम्हाला वाटत असेल मराठी तरीसुद्धा एक लक्षात ठेवा की ज्या वेळेस रिफ्लेक्टिव प्रोनाऊन्स म्हणजे ही असेल तर त्याच्यासाठी हिमसेल्फ शी असेल तर हरसेल्फ हे जेवाब आता खाली उदाहरण दिले बघा अ प्रोनाम विच रिफ्लेक्ट अगेन द सब्जेक्ट इज नोन ॲज रिफ्लेक्टिव प्रोनाऊन्स एक्झाम्पल हरसेल्फ युअर सेल्फ देम सेल्फ एक्सेट्रा ही वर्क फॉर हिमसेल्फ तो त्याच्यासाठी त्यांनी काम केलं ही वर्क त्याने काम केलं तो काम करतो कोणासाठी फॉर हिमसेल्फ त्याच्यासाठी यु एन्जॉय युअर सेल्फ तुम्ही तुमच्यासाठी एन्जॉय करता झालं तर ह्यावेळेस याला निजे वाचक म्हणजे रिफ्लेक्टिव प्रोनाऊन्स असे म्हणतात आता ह्याची काही उदाहरणं आहेत तर ही मी तुम्हाला पाठवतो तुम्ही नंतर वहीमध्ये लिहून घ्या ह्या गोष्टीचा परत परत, परत एकदा वाचा सराव करा बाकीचं ॲडजेक्टिव्ह वर्ब बाकीचे आहे। जे आहेत तर हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात आपण आता इथे थांबूया ठीक आहे थँक्यू धन्यवाद मित्रांनो जेजामाता स्कूल भोसरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र